नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञा शील समाधिचे उद्गाता महान कोणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये सुजाता बुद्धविहार यंतेरा मधील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मशनीला प्रारंभ करतो। या वर्षाभ्यासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये अत्यंत महान आणि असीम असं पुण्यकर्म कुशल कर्म रोज आणि रोज आपण धम्मदेशना श्रवण करून करत आहोत। सातत्याने धम्मदेशना श्रवण करणे आपल्या जीवनातील अनंत आणि महान असं कुशल कर्म पुण्यकर्म असतं। वेगवेगळ्या विषयाला अनुसरून आपण धम्मदेशना श्रवण करत आहोत। विशेष रूपाने मनुष्यामध्ये म्हणजे मनुष्य जर कुशल मार्गाचं अनुसरण करू लागला किंवा मनुष्य जर दुःखमुक्तीच्या मार्गावरती वाटचाल करत असेल किंवा निर्वाण अवस्थेला जो मनुष्य प्राप्त करत असेल, तर तशा प्रकारचा मनुष्य आपल्यामध्ये असणाऱ्या अनंत गुणांना तो प्रकाशित करत असतो। कारण मनुष्य अनंत गुणांचा अनंत गुणाची खाण आहे। असंख्य आणि अनंत सद्गुण मनुष्यामध्ये असतात। केवळ त्या मनुष्यांनी त्या सद्गुणाला विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मनुष्याने आपल्यामध्ये असणाऱ्या सद्गुणाला जर विकसित केलं तर अनंत आणि असंख्य असे सद्गुण मनुष्यामध्ये विद्यमान असतात। आपल्या आपल्या पुण्यकर्माने आपल्या आपल्या कुशल कर्माने मनुष्याला हे सर्व काही गोष्टी प्राप्त होत असतात। रोजच्या देशनेमध्ये विशेष रूपाने मिलिंद प्रश्नामधील अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आपण बघत आहोत। खरं तर मिलिंद प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे ज्ञानी लोकांसाठी, विद्वान लोकांसाठी आणि बुद्ध धम्म संघाच्या प्रति ज्यांच्या मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न होत असतील किंवा काही तत्व जे आपल्याला समजत नसतील, तर अशा प्रकारच्या व्यक्तीने मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ वाचावा, त्याला आत्मसात करावे आणि समजून घ्यावे, तर सर्व प्रकारच्या शंका कुशंका आपल्या नष्ट होतात, नाहीशा होतात। तर त्याच ग्रंथामधील काही महत्त्वपूर्ण प्राण्यांचे गुण आपण बघितले। आजच्या या देशनेमध्ये आपण कमळाचे तीन गुण बघणार आहोत। कमळ आपण जाणता बघता आणि कमळाची फार विशेषता आहे, त्याला पुंडरी असं पालीमध्ये म्हटलं जातं। कमळ शुद्धतेचं प्रतीक सुद्धा म्हटलं जातं।
आणि भगवंताच्या काळामध्ये कमळानेच भगवंताची पूजा केली जात असे। आजही जर आपण बुद्धगया, श्रावस्ती, सारनाथ, लुंबिनी त्या परिसरामध्ये जर आपण गेलो तर बाकीचे जे फुलं आहेत तर त्याचं प्रमाण आपल्याला फार कमी दिसतं, परंतु कमळाच्या फुलांची अगदी म्हणजे बागाच्या बाग जे गार्डनमध्ये असं मोठे सरोवरामध्ये सरोवरच्या सरोवर आपल्याला कमळाच्या फुलाचे पाहायला मिळतात। श्रीलंकेमध्ये तर कमळाशिवाय दुसरं फूल म्हणजे आहेत भरपूर फुलं, परंतु सातत्याने प्रत्येक ठिकाणी आपल्याला कमळाची फुलं पाहायला मिळत असतात। भारतामध्ये थोडंफार कमी आहे प्रमाण कमळाच्या फुलांचं, कारण त्याला पाणी खूप लागतं आणि अनेक वर्षानुवर्ष अशा प्रकारचा जे तलाव असावा ज्या तलावामध्ये पाणी साचत असेल आणि वर्षानुवर्ष तिथे पाणी साचत असेल तर अशा प्रकारच्या पाण्यामध्ये कमळं येत असतात। मानवी जीवनाशी म्हणजे मानवी मनाशी कमळामध्ये असणाऱ्या सद्गुणाला भगवंताने प्रकाशित केलेला कमळाचे सद्गुण आपण सुद्धा जाणता, कारण बहुतांश लोक कमळाच्या फुलाला पाहतात, जाणतात, त्यांनी बघितलं आहे। काय वाटतं कमळामध्ये कोणता गुण असतो? तीन गुण भगवंताने सांगितले। पहिला अत्यंत महत्त्वपूर्ण असा सद्गुण आहे की कमळ हे चिखलामध्ये असतं, चिखलामध्ये असून ते चिखलामध्ये उगवतं, पण काय चिखलामध्ये उगून सुद्धा चिखलाचा कोणत्याही प्रकारचा कण किंवा पाण्याचा अगदी एक दवबिंदू सुद्धा कमळावरती थांबत नाही। हा एक विशेष गुण कमळाचा असतो। कमळ अत्यंत सुंदर असतं, है की ना, मनमोहक असतं, सुगंधाने युक्त असतं। हे अत्यंत म्हणजे फुलामध्ये असणारे जे गुण आहे तर त्या गुणाला तर ते प्रकाशित करतच असतं, परंतु भगवंताने कोणते गुण सांगितले त्याबद्दल आपण आजच्या देशनेमध्ये। पहिला जो सद्गुण आहे, कमळ पाण्यामध्ये म्हणजे चिखलामध्ये उगवतं आणि चिखलामध्ये उगवल्यानंतर त्या चिखलाचा त्या मातीचा एक कणसुद्धा त्या कमळाच्या फुलाला किंवा त्या कमळाच्या पानाला लागताना आपल्याला दिसत नाही। अगदी जे काही कधीकधी दवबिंदू त्या पानावरती म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात तर ते दवबिंदूसुद्धा म्हणजे त्या पानावरून खाली येताना आपण पाहत असतो। म्हणजे अशा प्रकारे त्याची ती विशेषता आहे, त्याच्यामध्ये असणारा जो गुण आहे तो विशेष आहे। मग हा जो गुण आहे तर या गुणाच्या संदर्भामध्ये मनुष्याने कोणता गुण धारण केला पाहिजे? भगवंत असे म्हणतात की संसारामध्ये जीवन जगत असताना, तसं विशेष रूपाने भिक्षूंना उद्देशून आपण वारंवार सांगतो की अरहंत भिक्खूंमध्ये असणारे हे गुण आहे, परंतु भगवंताच्या काळामध्ये केवळ अरहंत भिक्षूच होते असं नाही आहे। भिक्षू तर अरहंत होतेच, भिक्खुणी तर अरहंत होत्याच, परंतु उपासिका आणि उपासक सुद्धा श्रोतापन्न होते, सकृतागामी होते आणि अनागामी अवस्थेपर्यंत उपासक सुद्धा जाऊ शकतात। आणि ते जर अरहंत पदाला प्राप्त झाले तर त्यासाठी दोन मार्ग असतात। एक तर त्यांनी ताबडतोब भिक्षू बनावं जर उपासक असेल तर, आणि जर उपासिका असेल तर तिने ताबडतोब भिक्षुनी बनावं, किंवा त्याने जर भिक्षुक आहे भिक्षुनी बनले नाही तर मग ते म्हणजे परिनिवृत्त होत असतात, त्याला आपल्या साध्या भाषेमध्ये मृत्यू असं आपण म्हणत असतो। कारण एक सदग्रस्त व्यक्ती निर्वाण पदाचा जो भार आहे म्हणजे निर्वाण पदाचं जे सुख आहे तर ते सर्वसामान्य व्यक्ती त्याला सांभाळू शकत नाही, कारण त्याचं जे आध्यात्मिक बल असते तर ते आध्यात्मिक बल त्याची विशेषता सर्वसामान्य व्यक्ती सांभाळू शकत नाही, त्यामुळे त्याला एकतर भिक्षू बनावं लागतं किंवा मग तो परिनिवृत्त होत असतो। तर अशा पद्धतीने मनुष्यामध्ये हे गुण असावे, जो ज्ञानी आहे, जो विद्वान आहे किंवा जो सुखाच्या मार्गाकडे मार्गक्रमण करणारा आहे, तर अशा प्रकारच्या व्यक्तीने या गुणाला धारण केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे। भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा मनुष्य, आता व्यवहारामध्ये आपण बघतो असंख्य मनुष्य लाभासाठी
लाभ प्राप्त व्हावा, कीर्ति प्राप्त व्हावी, माझी वाहवा व्हावी, एक ना जसं आपण आठ लोकधर्म बघितले। या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य ह्या सर्व प्रकारच्या जे भौतिक ज्याला सुख भगवंताने असं म्हटलं आहे, म्हणजे काही क्षणिक सुख आहेत जे सन्मान असणे, सत्कार असणे, लाभ प्राप्त होणे, मला सर्व काही वर्तमान काळामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा उपभोग घेता यावा, म्हणजे अशा प्रकारची जी मानसिकता आहे, तर अशा प्रकारची मानसिकता ज्या ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये निर्माण होत असते, तर त्या सर्व प्रकारच्या मानसिकतेला आपण नष्ट करावं असं भगवंताने म्हटलं आहे। कारण अशा प्रकारची मानसिकता जर आपली असेल, म्हणजे मनुष्याचं ज्याला मळ असं म्हटलं भगवंताने, मनुष्याच्या मनाचा हा मळ आहे आणि मनाचा मळ असल्या कारणाने मनुष्य या मळाच्या द्वारा दुःखी होत असतो, कष्टी होत असतो। कारण अशा प्रकारच्या विचारामध्ये जर आपण जीवन जगत असेल, मान सन्मान सत्कार इच्छा आकांक्षा ज्याला तृष्णा असं भगवंतांनी म्हटलं आहे, तर या सर्व प्रकारच्या तृष्णेमध्ये जर आपण जीवन जगत असेल तर तो मनुष्य कधी ना कधी केव्हा ना कधी दुःखाला प्राप्त होत असतो। कारण यमपिंची न लभंती दुःखा, इच्छेची पूर्ती न होणे हे दुःखकारक आहे। इच्छा आपली आकांक्षा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा उत्पन्न झाली आणि इच्छा मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर जर समजून घ्या ती इच्छा आपली पूर्ण झाली नाही तर क्षणामध्ये मनुष्य दुःखी होत असतो। मग इच्छेला तिथे मर्यादा नाही आहे, म्हणजे इच्छा अगदी छोटी जरी असेल, अगदी कॉमन इच्छा असेल तरी सुद्धा आपल्याला दुःख होत असते। अगदी कॉमन म्हणजे नगण्य, म्हणजे त्या इच्छेला विशेष महत्व सुद्धा नसतं तरी सुद्धा मनुष्य त्या इच्छेच्या द्वारा दुःखाला प्राप्त होत असतो। व्यवहारामध्ये जर समजून घ्या, आता कधी कधी आम्ही तुमच्यामध्येच राहतो ना, म्हणजे आमचं जे दिवस रात्र तुमच्यामध्ये राहत असल्यामुळे आम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टी म्हणजे लक्षामध्ये येतात, जे फार पूर्वीचा प्रसंग आहे। तसं शहराचं नाव जर घेतलं तर मग ते असं होतं की आमच्या शहराची बदनामी करायली का म्हणते, आहे की नाही। एकदा प्रवास करत असताना एका शहरामध्ये ॲटोमध्ये मी बसलो आणि ॲटोमध्ये प्रवास करत असताना युनिव्हर्सिटीमध्ये जात होतो। ॲटोमध्ये प्रवास केल्यानंतर काही महिला आपल्या बसल्या होत्या आणि बहुतेक त्या दिवशी उपोषतशील असेल, कारण त्यांच्या अंगावरती पांढऱ्या साड्या होत्या, म्हणजे पांढरे वस्त्र होते। आणि महिला असल्यामुळे मग मी पाठीमागे काय बसलो नाही, त्याला म्हटलं मी समोर बसतोय, इकडे लेडीज बसलेली आहे, तर ते म्हणे की ठीक आहे। मग प्रवास करत होतो तर प्रवास करता करता त्यांच्या चर्चा चालू होत्या, म्हणजे आता मी शांत होतो कारण ओळख नव्हती, अनोळखी शहरामध्ये गेलो होतो, तर त्या चर्चा करत होत्या। तर त्यांच्या चर्चेचा जो विषय आहे म्हणजे अत्यंत क्षुल्लक असा विषय होता, विहारामध्ये येतेही आणि इलाज पुढे पुढे करावं वाटतं, इलाज समोर बसावं वाटतं आणि इलाज वंदना येते का, आम्हाला काय वंदना येत नाही का, माईप घेताना, खरं सांगतो मी रिअल म्हणजे अगदी ऑनलाईन बोलत आहे, म्हणजे अशी चर्चा होती त्यांची। आणि माईप काय इलाज पकडता येत आहे का हातामध्ये, आम्हाला काय वंदना येत नाही का, आणि भंतेलाही काय समजायला पाहिजे, भंते सुद्धा हिच्याचकडे माईप देतात, म्हणजे आमच्याकडे माईप देतच नाहीत, खरं तर आम्हाला सुद्धा द्या, आम्हाला सुद्धा म्हणजे आली पाहिजे वंदना, अशा प्रकारच्या चर्चा त्यांच्या। आता मी शांत होतो, मी कशाला काय बोलू, म्हणजे अशा प्रकारे चर्चा चालू होत्या। आणि मग मी उतरलो काही स्टॉपवरती, तर थांबा थांबा भंतेजी म्हणे तुम्ही काय देऊ नका, आम्ही यांना पैसे देतो, म्हटलं ठीक आहे हरकत नाही आणि मी निघून गेलो। म्हणजे सांगायचं तात्पर्य हा आपल्या चित्ताचा मळ असतो, ऐक ना, हे व्यवहारिक दृष्टिकोन आहे आणि सहज एक मनामध्ये भावना ती उत्पन्न होते। परंतु हळूहळू ह्या ज्या भावना असतात या हळूहळू भावनेचं मग कधी द्वेषामध्ये रूपांतर होते, ऐक ना, या भावनेचं रागामध्ये रूपांतर होते, या भावनेचं ईर्ष्येमध्ये रूपांतर होते। म्हणजे वास्तविकता अत्यंत क्षुल्लक अशी गोष्ट आहे, विहारामध्ये अत्यंत ही क्षुल्लक गोष्ट आहे। परंतु जसं की भगवंत असे म्हणतात की विहार, विहार म्हणजे सर्व प्रकारचा विशेष जो आहार आहे, विशेष आहार, चांगल्या प्रकारचा आहार, चांगल्या प्रकारचा आहार घेण्यासाठी
आपण विहारामध्ये येत असतो। मग चांगल्या प्रकारचा आहार कोणता आहे? चांगल्या प्रकारचा आहार मैत्री आहे, करुणा आहे, मुदिता आहे, प्रेम भाव आहे, ऐकले, चांगल्या प्रकारचा आहार आहे। आणि चांगल्या प्रकारचा आहार जर समजा आपण स्वीकारत असेल तर विहारामध्ये येण्यासाठी आपला अर्थ आपल्याला प्राप्त होत असतो। कारण आपला उद्देश काय असतो विहारामध्ये येण्याचा? प्रत्येक व्यक्तींचा उद्देश हा असतो की मला माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं पाहिजे। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की शांत चित्ताने आपण आपल्या मनाला संयमित करण्याचा सातत्याने आपण प्रयत्न केला पाहिजे। विहारामध्ये येत असताना मागच्याही देशणीमध्ये मी सांगितलं की दोन गोष्टी आपण नेहमी केल्या पाहिजे, मग भिक्षू असो भिक्षुणी असो उपासक असो किंवा उपासिका असो, दोन गोष्टी आपण नेहमी केल्या पाहिजे। एक तर एकांतामध्ये जर आपण असेल किंवा आपल्या कोणी सोबत असेल तर आपण धार्मिक चर्चा केली पाहिजे। धार्मिक चर्चेमुळे आपलं ज्ञान वाढते। धार्मिक चर्चेमुळे आपल्याला एखादा विषय जर माहीत नसेल तर त्या विषयाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होते कोणाकडून जे आपण ऐकत असतो, किंवा मग ध्यान मनन चिंतन केलं पाहिजे। म्हणजे सातत्याने आपण जेव्हा विहारामध्ये येतो किंवा विहाराच्या परिसरामध्ये राहत असतो तर म्हणजे अशा प्रकारे मनामध्ये उत्पन्न होणारा जो अहंभाव आहे, मीपणा आहे किंवा स्तुती आहे, सन्मान आहे, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण त्यागलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे। कारण हा मनाचा मळ आहे। भगवंत एका गाथेमध्ये असं म्हणतात, ज्याप्रमाणे लोखंडाचा गंज, लोखंडाचा गंज लोखंडाला नष्ट करत असतो, लोखंडाला दुसरं कोणी नष्ट करते का? नाही। तर लोखंडाला लोखंडाचा गंज नष्ट करत असतो अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा हा जो मान सन्मान मीपणा अहंपणा गर्व ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी मनुष्याला नष्ट करत असतात। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या चित्तामध्ये अशा प्रकारचा विचार उत्पन्न होऊ देऊ नये की ज्या विकारामुळे ज्या विचारामुळे आपलं मन दुःखी होईल, आपलं मन कष्टी होईल। कारण आपलं मन दुःखी होत असेल, आपलं मन कष्टी होत असेल म्हणजे भगवंत असे म्हणतात की तुम्ही तर संसारामध्ये राहता, या संसारामध्ये राहत असताना सुद्धा अशा प्रकारचं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। जसं की कमळाचं फूल चिखलामध्ये उगवतं, वास्तविक पाहता त्याची उत्पत्ती ही कमळामध्ये आहे, उत्पत्ती ही कमळामध्ये आहे। आणि उत्पत्ती कमळामध्ये चिखलामध्ये असून सुद्धा, कमळाची उत्पत्ती चिखलामध्ये आहे, चिखलामध्ये उत्पन्न होऊन सुद्धा कमळ त्या चिखलाचा एक अंश सुद्धा धारण करत नाही, पाण्याचा अंश सुद्धा धारण करत नाही। कारण एवढं आपल्याला परिशुद्ध कमळ ठेवण्याचा प्रयत्न करत असते। ज्याप्रमाणे एखादा भुंगा, ज्याप्रमाणे एखादा भुंगा फुलातील परागकण खातो, फुलातील परागकण तो खातो, तर फुलातील परागकण खाताना फुलाला तो बिलकुल इजा होऊ देत नाही, होऊ देतो का? बिलकुल नाही आहे। जसं मधमाशी आहे, मधमाशी फुलावर गुंजारण करते, फुलावर राहते, आणि त्या फुलातील जो मध आहे, त्या फुलातील जो गोड आहे, गोड पदार्थ आहे, तर त्या फुलातील गोड पदार्थ ती काढते। म्हणजे किती मोठी कला असेल, एका फुलामधून अगदी थोडं थोडं ती कलेक्ट करते, गोळा करते आणि पोळं त्या ठिकाणी तयार करत असते, फुलाला कोणत्याही प्रकारे इजा न होऊ देता। भगवंत असे म्हणतात की संसारामध्ये जीवन जगत असताना आपलं जीवन हे अशाच प्रकारचं असावं, संसारामध्ये राहून सुद्धा आपण कोणत्याही प्रकारे माझ्याकडून दुसऱ्यांना कोणतंही दुःख होणार नाही, माझ्याकडून दुसऱ्यांना क्लेश होणार नाही, माझ्याकडून दुसऱ्यांना अपयोग होणार नाही, अशा प्रकारचं आचरण आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण भगवंत असे म्हणतात की हा आपल्या चित्तातील मळ आहे, आणि चित्तामध्ये असणारा मळ जर आपण नष्ट करत नसेल, नाहीस करत नसेल, मळलेल्या मनाने जर आपण सर्व प्रकारचे कार्य करत असेल, कर्म करत असेल, तर मनुष्याच्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही। कारण शेवटी कर्मरूपाने या संसारामध्ये मनुष्य जिवंत असतो। चांगल्या प्रकारचे कर्म करणारा मनुष्य सदा सर्व काळ सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो।
कारण तो जिवंतपणी तर तो सुखाला प्राप्त होतच होतो, परंतु मृत्यूच्या पश्चात सुद्धा त्या ठिकाणी तो सुखाला प्राप्त होत असतो। म्हणजे अशा प्रकारची जी भावना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असते, निर्माण होत असते, भगवंत असे म्हणतात की फार कमी लोकांना या जीवनाचा अर्थ म्हणजे प्राप्त होत असतो, फार कमी लोक आहे संसारामध्ये। कारण एक वेळचा प्रसंग आहे, भगवंत शिशुप वनामध्ये वास्तव्य करत असतात आणि शिशुप वनामध्ये वास्तव्य करत असताना आनंद भक्ते भगवंताला प्रश्न करतात की भगवान आपल्यासारखा एवढा ज्ञानी विद्वान सम्यक समुद्ध आहेत आणि भगवान आपण नेहमी नेहमी लोकांना उपदेश करता, भगवान नेहमी नेहमी आपण लोकांना उपदेश करता, तर भगवान लोक सर्वच्या सर्व सुखाला का प्राप्त होत नाही किंवा सर्वच लोक सुख प्राप्त का करत नाही? कारण उपदेश तर तुम्ही सर्वांना देता, सर्व लोकांना तुम्ही उपदेश सांगता, तर सर्वच्या सर्व लोक सुखाला का प्राप्त होत नाही? तर कधी कधी भगवंत डायरेक्टली उपदेश म्हणजे करत नसत, जसं किसा गौतमीला भगवंतांनी उपदेश केला, डायरेक्ट उपदेश नाही केला, तिला जेव्हा ते बरोबर अनुभूती झाली तेव्हा भगवंतांनी तिला उपदेश केला। तर भगवंत असे म्हणतात की आनंद तू नगरामध्ये जा आणि नगरामध्ये गेल्यानंतर लोकांना तू विचार की तुमची काय इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या जीवनाच्या संदर्भामध्ये, तर तुमच्या इच्छा कोणत्या आहे असं तू लोकांना विचार, तुला त्याचं उत्तर आपोआप मिळेल। आणि आनंद म्हणते लोकांकडे जात असतो, नगरामध्ये गेल्यानंतर जे जे परिचित लोक असतात त्या परिचित लोकांकडे आनंद म्हणते जात असतात आणि त्यांना विचारतात की तुमची इच्छा काय आहे, तुमची आकांक्षा काय आहे। जर समजून घ्या, आता तुम्हाला मी विचारलं की तुमची इच्छा काय आहे किंवा कोणालाही समजून घ्या इच्छा तुमची काय आहे, तर आपण काय सांगतो? तुमच्या जीवनाचं विष काय आहे, तुम्हाला तुमची इच्छा काय आहे असं जर म्हटलं तर काय सांगाल तुम्ही? आता समजून घ्या, देशना आपण श्रवण वगैरे करतो समजून घ्या, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी माहीत आहे किंवा सुख प्राप्त करणे हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे असं आपल्याला वाटतं। पण समजून घ्या, सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहे, सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहे। कोणी म्हणाल की मला भौतिक सुख पाहिजे, समजून घ्या ज्याला नोकरी नाही आहे तर तो काय म्हणेल, मला जर नोकरी मिळाली तर ते माझ्या जीवनामध्ये सुख आहे। एखादा भुकेला व्यक्ती जर असेल तर तो काय विचार करेल, मला जर आता समजून घ्या अन्न मिळालं तर मी सुखी होईल। एखादा तहानलेला व्यक्ती विचार करेल, मला जर पाणी मिळालं तर मी सुखी होईल। एखादा पायी चालणारा व्यक्ती जर एखाद्या गाडीवाल्या व्यक्तीने गाडी त्याच्याजवळ थांबवली आणि कुठं चालले चला माझ्यासोबत जर म्हटलं तर त्या क्षणापर्यंत त्याला सुख लाभेल की बरं झालं पायाची पायपीट आता थांबली, आपल्याला गाडीवरती जायला मिळेल। एखाद्याला समजून घ्या घर नसेल राहण्यासाठी, समजून घ्या किरायाने अनेक वर्षापर्यंत एखादं कुटुंब राहत असेल आणि मेहनतीने पैसा कमावला, धन कमावलं आणि त्यांनी घर बांधलं, तर घर बांधल्यानंतर त्यांना सुख लाभेल। एखाद्या म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक संसारामध्ये म्हणजे मनुष्याला छोट्या छोट्या ज्या इच्छा आहेत आपल्या, छोट्या छोट्या ज्या आकांक्षा आहेत, तर त्या पूर्ण झाल्यानंतर मनुष्याला असं वाटतं की मी मला ही गोष्ट जर प्राप्त झाली तर मी सुखी होईल। आणि त्यामुळे मनुष्य केवळ या भौतिक सुखाच्या संदर्भामध्ये विचार करतो। भगवंत आनंद जेव्हा लोकांकडे जातो तर लोक अशाच प्रकारच्या इच्छा सांगतात आनंद भक्तांना की मला धन पाहिजे, मला घर पाहिजे, ऐकलं कोणी म्हणतं मला पत्नी पाहिजे, कोणी म्हणतं मला नवरा पाहिजे, म्हणजे अशा प्रकारचे छोटे छोटे, कोणी म्हणतं मला मूल पाहिजे, ऐक ना संतती नाही आहे संतती पाहिजे, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या इच्छा त्या ठिकाणी लोक सांगतात। तर आनंद भक्तांना त्या नगरामध्ये फिरत असताना असा एकही व्यक्ती मिळाला नाही की तो म्हणते मला निब्बाण सुख पाहिजे, मला सर्वश्रेष्ठ सुख पाहिजे। जेव्हा आनंद म्हणते भगवंताकडे येतात तर तेव्हा आनंद म्हणते भगवंताला म्हणते की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, मी अनेक लोकांना विचारलं त्यापैकी एका व्यक्तीने तर म्हणावं भगवान की मला निर्वाण पाहिजे,
मला आध्यात्मिक सुख पाहिजे। भगवान सर्व जनता ही भौतिक सुखाच्या मागे लागलेली आहे। ऐकना, प्रत्येक मनुष्याचं विष असतं की भौतिक जे काही सुख आहे, कारण सुखाचा जो तात्पर्य आहे किंवा सुखाचा जो अर्थ आहे तर अनेक लोकांना समजत नाही। दोन अक्षरी शब्द आहे सुख, ऐकना, दोन अक्षरी शब्द सुख आहे, परंतु मनुष्याला ते सुख प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करावे लागतात। काही काही लोक दिवसभर परिश्रम करतात, रात्रभर परिश्रम करतात, वाटेल ते काम करतात, वाटेल त्या वस्तू खरेदी करतात, परंतु मनुष्याला मात्र सुख काही प्राप्त होत नाही। काही काही लोकांचं संपूर्ण जीवन संपून जाते तरी सुद्धा शेवटी सुख नेमकं कशाला म्हणतात हे सुद्धा मनुष्याला समजत नाही आणि असं संपूर्ण जीवन संपून जाते। एक सुख सुख या विषयावर माझी कविता आहे, आता ती मोबाईल लावलेला आहे, नाही तुम्हाला वाचून दाखवली असती की नेमकं सुख म्हणजे कसं वाटतं मनुष्याला। ऐका, ते झाल्यानंतर मला सांगा, म्हणजे मग वाचून दाखवते मी तुम्हाला। म्हणजे हे सुखाची जी व्याख्या आहे, तर सुखाची व्याख्या फार कमी लोकांना समजते। भगवंत असे म्हणतात की म्हणजे सुखाला प्राप्त होण्यासाठी केवळ प्रवर्जित झालं पाहिजे असं नाही आहे, संसारामध्ये राहून सुद्धा तुम्ही सुखाला प्राप्त करू शकता। माता विशाखा संसारामध्ये होती, स्वरूतापन्न अवस्थेला प्राप्त झाली होती, अनाथ पिंडक सुद्धा स्वरूतापन्न अवस्थेला प्राप्त झाला होता, असंख्य उपासक उपासिका भगवंताच्या काळामध्ये स्वरूतापन्न अवस्थेला सुद्धा प्राप्त झाल्या होत्या। कारण आपण जशा प्रकारचं आचरण करू, आपण जशा प्रकारचं जीवन जगू, तशा प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होत असते। कारण थोड्या थोड्या इच्छा आपण जर हळूहळू हळूहळू कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर त्या कमी, जेवढ्या कमी इच्छा तेवढं कमी दुःख, म्हणजे जेवढ्या कमी इच्छा तेवढं कमी दुःख, जेवढ्या जास्त इच्छा तेवढं जास्त दुःख। कारण आपल्या इच्छा ही आपल्या दुःखाचं कारण असते आणि त्यामुळे कमळाचा हा एक गुण आपण धारण केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये की या संसारामध्ये राहत असताना सुद्धा मी माझं जे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे माझं स्वतःचं व्यक्तिमत्व मी इतरांपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करेन। सकाळी आम्ही चर्चा करत असताना, डिस्कस करत असताना, नेहमी धम्मचर्चा करत असतो आम्ही, तर काही काही लोक म्हणजे संसारामध्ये आपण बघतोय, अनेक लोक आपण असे बघतो की ज्या मनुष्याकडे बघितल्यानंतर, ज्या मनुष्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की या मनुष्याला एवढं सुख कसं प्राप्त झालं, ऐक, असं वाटतं कधी कधी आपल्याला की याला एवढं कसं सुख प्राप्त झालं। तर आम्ही डिस्कस करतो की असं असं या या लोकांना म्हणजे असं का सुख प्राप्त झालं, ते वेगवेगळ्या विषयावरचं। तर भंते म्हणाले की या संसारामध्ये ज्या लोकांना असं सुख प्राप्त होते तर त्या लोकांमध्ये, त्या व्यक्तींमध्ये एक वेगळा विशेष गुण असतो इतरांपेक्षा, इतरांपेक्षा एक वेगळा विशेष गुण असतो। आणि बाकीचे गुण जरी त्याच्याकडे नसतील तर त्या विशेष गुणामुळे त्याला ते सुख प्राप्त होत असते। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये असा एखादा विशेष गुण आपल्यामध्ये असावा की ज्या गुणाच्या आधाराने आपल्याला सुखाचे द्वार खोलता येत असतील। कारण मनुष्याकडे असंख्य गुण आहेत, असंख्य गुण असतात मनुष्यामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गुणाने परिपूर्ण मनुष्य असतो। परंतु या संसारामध्ये म्हणजे बाह्य आपल्यावरती एवढे अकुशल संस्कार होतात, वाईट संस्कार होतात, त्यामुळे कधी कधी आपल्याला आपल्या गुणाच्या संदर्भामध्ये सुद्धा कळत नाही। तुझ आहे तुझ पासे परी तू जागा भुलला असे, असं मला वाटतं एका कवीचं, संतांचं काहीतरी म्हण आहे, तुझ आहे तुझ पासे परी तू जागा भुलला असे। म्हणजे सुख आपल्या जवळच असतं, आपलं गत मनुष्यांची अशी झाली आहे, सुख आपल्या जवळच असतं आणि आपण बाह्य ठिकाणी भरकटत असतो। जसं हरिण असतं, हरिण, एक ना हरिण, तर असं म्हटलं आहे, आता आपण काय हरिण बघितलं नाही पण त्याची विशेषता अशी म्हटलं, अशी म्हणतात की हरणीच्या जवळ कस्तुरी असते असं म्हणतात आणि ती कस्तुरी सुगंधांनी युक्त असते। तर त्या हरणींना असं वाटतं की कस्तुरी नेमकी कुठे आहे, तिला काय दिसतच नाही आणि ती कस्तुरी शोधण्याच्या नादामध्ये संपूर्ण जंगलामध्ये भरकटत असते। वास्तविक पाहता कस्तुरी तिच्या जवळच असते, कारण ती जिकडे जिकडे जात असेल तिकडे तिकडे त्याचा सुगंध येत असतो। अगदी तशा प्रकारे मनुष्याचं जीवन सुद्धा आहे, सुख आपलं आपल्याकडे आहे, आपल्या पाशी आहे, आपल्या कर्माच्या द्वारा आपल्याला सुख प्राप्त होते।
परंतु इतर ठिकाणी आपण सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो। मग अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाचा अनुसरण करतात सुख प्राप्त होण्यासाठी। काही लोक नदी नाल्यांची सुद्धा पूजा करतात का सुख प्राप्त व्हावं। काही लोक झाडांची सुद्धा पूजा करतात सुख प्राप्त होण्यासाठी। काही लोक जनावरांची सुद्धा पूजा करतात म्हणजे कुत्र्याची सुद्धा पूजा करतात लोक। काही लोक कुत्र्याची सुद्धा पूजा करतात, वराहदेव म्हणतात त्याला, डुकराला वराहदेव म्हणतात, वराहदेव डुकरा सुद्धा पूजा करतात। काही काही लोक म्हणजे पशूंची पूजा, प्राण्यांची पूजा, नद्या नाल्यांची पूजा, झाडांची पूजा, पर्वतांची पूजा, कशासाठी? तर सुख प्राप्त होण्यासाठी। म्हणजे अशा प्रकारच्या मनुष्याच्या जीवनाचे सुखाचे वेगवेगळे मार्ग आहे। भगवंत असे म्हणतात की प्रज्ञायुक्त मनुष्य जो ज्ञानी आहे, जो पंडित आहे, तर तो मनुष्य आपल्या सुखाच्या मार्गाला शोधत असतो। आणि आपल्या सुखाच्या मार्गाला शोधत असताना तो ठरवतो की हा माझा सुखाचा मार्ग आहे आणि याच सुखाच्या मार्गाचं मी अनुसरण केलं पाहिजे। आणि तो सुखाचा मार्ग कोणता आहे? तर तो शीलाचा मार्ग आहे, तो दान मार्ग आहे आणि तो प्रज्ञेचा अभ्यास आहे। म्हणजे शीलाचं पालन जर आपण केलं, सदाचाराचं पालन जर आपण केलं, तर सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला सोडून जाऊ शकत नाही। कारण सुख आणि दुःख हे आपल्या आचरणावरती अवलंबून असतं। आपण कशा प्रकारचं आचरण करतो, आपण कशा प्रकारचं जीवन जगतो, हे केवळ आणि केवळ आपल्यावरती अवलंबून असते। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कमळापासून हा पहिला गुण आपण स्वीकारला पाहिजे की कमळ चिखलामध्ये राहून सुद्धा त्याचा लवलेस सुद्धा आपल्या अंगावरती येऊ देत नाही। अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये राहून सुद्धा आपण असा विचार केला पाहिजे की इतरांपेक्षा मी वेगळं माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करेल। म्हणजे इतर जर दोषाने भरलेले असतील तर मी माझे दोष नष्ट करण्याचा प्रयत्न करेल। कारण भगवंत असे म्हणतात की इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण स्वतःकडे बोट दाखवलं पाहिजे किंवा स्वतःकडे आपण चिंतन केलं पाहिजे। म्हणजे इतरांचे दोष, मन आहे बघा, खेड्याकडे एक मन आहे की दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही। काय होते अर्थ त्याचा? म्हणजे दुसऱ्यामध्ये असणारे अगदी थोडेसे दोष, ऐक ना, अगदी क्षुल्लक एखादा दोष असेल तर आपण तो सहज पाहत असतो, परंतु आपल्यामध्ये असंख्य दोष आहेत त्या दोषाला काही आपण पाहत नाही। म्हणजे दुसऱ्याचे सहज दोष आपल्याला दिसतात, आपले स्वतःचे काही दोष आपल्याला दिसत नाहीत। भगवंत असे म्हणतात की इतरांचे दोष बघण्यामध्ये, इतरांचे दोष शोधण्यामध्ये आपल्या जीवनाचा अनमोल वेळ तुम्ही का वाया घालता? इतरांचे दोष शोधण्यामध्ये आपल्या जीवनाचा अनमोल वेळ तुम्ही का वाया घालता? तुमचे दोष, स्वतःचे दोष नष्ट करण्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे। आणि तुम्ही स्वतःचे दोष नष्ट करण्यासाठी जर स्वतःला वेळ देसाल तर निश्चित तुम्ही सुखाला प्राप्त होऊ शकता। कारण मनुष्याचं जीवन हे अत्यंत अनमोल आहे, अत्यंत अनमोल आहे। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपलं मी स्वतः सुखी कसं बनेल, मी स्वतः समाधानी कसं बनेल, माझ्या सर्व प्रकारच्या दुःखाला मी कशा प्रकारे नष्ट करू, अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे। मी तर असं म्हणतो की मनुष्याने एकदम स्वार्थी बनलं पाहिजे, एकदम स्वार्थी, स्वार्थी असलं पाहिजे। कशामध्ये स्वार्थी मनुष्याला तर आपण दोष देतो, आहे की नाही? मी तर तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही एकदम स्वार्थी बनलं पाहिजे। कशासाठी? आपण स्वार्थी बनलं पाहिजे चांगल्या गोष्टींसाठी। असा स्वार्थ निर्माण केला पाहिजे की माझ्याकडून प्राण्यांची हिंसा होणार नाही म्हणजे होणार नाही, माझ्याकडून चोरीचं कर्म होणार नाही म्हणजे होणार नाही, माझ्याकडून अकुशल कर्म होणार नाही म्हणजे होणार नाही, माझे वाणीचे दोष मी पूर्णतः नष्ट करेल, मी कुणाचे अकुशल कर्म वाणीने करणार नाही, मी कुठल्याही प्रकारचं नशा पदार्थ सेवन करणार नाही, मी एवढं स्वार्थी बनेल की चालताना, बोलताना, उठताना, बसताना प्रत्येक क्षणी सजग राहून, स्मृती संप्रजन युक्त राहून माझ्याकडून कधीही कोणत्याही प्रकारचा दोष घडणार नाही, अशा प्रकारचा स्वार्थ मी माझ्या मनामध्ये निर्माण करेल। कारण अशा प्रकारचा विचार जर आपण करत असेल आणि हा विचार करून जर आपण जीवन जगत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये भगवंताने सांगितलेलं जे सुख आहे
ज्याला निब्बाण सुख समटला आहे, ज्याला निर्वाण सुख समटला आहे, त्या निर्वाण सुखाला निब्बाण सुखाला आपण प्राप्त करू शकतो। कारण प्रयत्न जर आपण केले, है कि नहीं, प्रयत्न केल्यानंतर मनुष्य बुद्ध सुद्धा बनत असतो। सिद्धार्थ गौतम बोधिसत्व प्रयत्नाने बुद्ध बनले, प्रयत्नाने मनुष्य बोधिसत्व सुद्धा बनत असतो, प्रयत्नाने बाबासाहेब बोधिसत्व सुद्धा बनले। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये चांगल्या मार्गाने योग्य मार्गाने जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असते। आणि त्यामुळे कमळाचा पहिला गुण आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे की कमळ ज्याप्रमाणे चिखलामध्ये राहून स्वतःला त्याचा कण लागू देत नाही, पाणी लागू देत नाही, तसं मी या संसारामध्ये राहून सुद्धा कोणत्याही प्रकारचा दोष माझ्या जीवनाला लागू देणार नाही, अशा प्रकारचा पहिला गुण आपण स्वीकारला पाहिजे। त्यानंतर कमळाचा दुसरा गुण आहे की कमळ देठाच्या आधारावरती, कमळाचा जो देठ असतो त्या देठाच्या आधारावरती कमळ उभं राहत असते। त्याला कशाचा आधार असतो का कमळाला? नाही, म्हणजे कमळाची विशेषता आहे की त्याचा जर तुम्ही देठ बघितला तर तो अत्यंत नाजूक असतो, अत्यंत नाजूक असतो, सहज कमळ आपण असा दोन बोटाने तोडू शकतो। तरी सुद्धा त्याची विशेषता आहे की कशाचाही आधार नसताना कमळ पाण्यावरती शाबूत राहते। मग हवा आली असेल, वारं आलं असेल, वादळ आलं असेल, तरी सुद्धा त्याच्यामध्ये तशा प्रकारची म्हणजे जो काही गुण आहे तशा प्रकारचा, तर त्या गुणाच्या आधाराने कमळ अगदी त्या पाण्यामध्ये सुद्धा ताट उभं राहत असते। अगदी तशाच प्रकारे या सद्धमामध्ये जीवन जगत असताना आपण लोकोत्तर धर्मामध्ये प्रतिष्ठित राहिलं पाहिजे, म्हणजे मजबूत राहिलं पाहिजे। आपण लोकोत्तर धर्मामध्ये जर प्रतिष्ठित असेल, मजबूत असेल, लोकोत्तर धर्म म्हणजे जे काही निर्वाणगामी मार्ग आहे, जो सुखाचा मार्ग आहे, या सुखाच्या मार्गामध्ये, या निब्बाणाच्या मार्गामध्ये आपण प्रतिष्ठित राहिलं पाहिजे। म्हणजे आपल्या सद्धमाचा पाया एवढा मजबूत आपण केला पाहिजे, जसं कमळ त्याचा देठ अत्यंत मजबूत ठेवते, अगदी आपल्या श्रद्धेला सुद्धा आपण तसं मजबूत ठेवलं पाहिजे। कारण लोकोत्तर धम्म जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल, लोकोत्तर अवस्था जर तुम्हाला प्राप्त करायची असेल, तर श्रद्धेचा जो पाया आहे तुमचा मजबूत असला पाहिजे। कसा मजबूत असला पाहिजे? भगवंत उदाहरण देतात, ज्याप्रमाणे इंद्रखिल आहे, पूर्वीच्या काळामध्ये इंद्रखिल असायचे, म्हणजे त्याची विशेषता असायची, तो भरचौकामध्ये म्हणजे उभा केला जायचा, तर वर जर समजून घ्या 25 फूट असेल, 30 फूट असेल, 50 फूट असेल, तर तो जमिनीमध्ये सुद्धा तेवढाच असायचा। मग अशा प्रकारे जर समजा किती वादळ आलं, हवा आली, किती मोठं संकट आलं, तरी सुद्धा तो हलत सुद्धा नाही किंवा डुलत सुद्धा नाही। आजही बघा, सम्राट अशोकांनी जे स्तंभ निर्माण केले, जसं आपण लुंबिनीला सुद्धा स्तंभ बघतो, तो स्तंभ आजही शाबूत आहे। म्हणजे 2000 वर्षापेक्षा अधिक वर्ष झाले तरी सुद्धा तो स्तंभ आजही जशाचा तसा आपल्याला पाहायला मिळतो। वैशालीच्या थोडं समोर जर आपण गेलं, जिथे भगवंताने महापरिनिर्वाणाची घोषणा केली, तिथे सुद्धा जवळपास 55 फुटाचा स्तंभ, अगदी एक सिंहस्तंभ जशाचा तसा आपल्याला पाहायला मिळत असतो। म्हणजे असे असंख्य स्तंभ त्यांनी निर्माण केले होते। त्या स्तंभाची विशेषता ती होती की कितीही वादळ आलं, कितीही हवा आली, कितीही मोठं नैसर्गिक संकट आलं, तरी सुद्धा ते स्तंभ अगदी शाबूत आहे, 2000 वर्षापासून शाबूत आहे। म्हणजे अशा प्रकारे श्रद्धारूपी जो इंद्रिय इंद्रखिल आपल्या मनामध्ये असतो, तर तो आपण निर्माण केला पाहिजे। म्हणजे ही श्रद्धा आहे, मग बुद्धाच्या प्रती एवढी दृढ श्रद्धा असावी, धम्माच्या प्रती एवढी दृढ श्रद्धा असावी, संघाच्या प्रती एवढी दृढ श्रद्धा असावी की आपल्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं, कितीही मोठं दुःख आलं, तरी सुद्धा 3 रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा कधीही कमी होऊ नये। पण बाह्य एखादा समजून घ्या छोटा मोठा प्रसंग आपल्या जीवनामध्ये समजून घ्या घडला, छोटा मोठा जरी एखादा प्रसंग घडला तरी सुद्धा लोक म्हणतात की काय फायदा आहे, विहाराम जाऊन काय फायदा नाही, विहारामध्ये गेले तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख होते। म्हणजे लोकांना काही काही गोष्टी समजतच नाही। आता समजून घ्या, एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला, तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर
समजा विहारामध्ये वंदना चालू आहे, समजा विहारामध्ये वंदना चालू आहे आणि एखादा मनुष्य मूर्तीला प्राप्त झाला तर विहारातली वंदना बंद करायला पाहिजे का चालू ठेवायला पाहिजे? चालू ठेवायला पाहिजे. लोक येऊन सांगतात म्हणते तिकडे माणूस मेला वंदना जरा हे बंद करा, आवाज कमी करा म्हणतात. आता वास्तविक पाहता तिथे जाऊन आपण वंदना करतो, ऑर्डर असेल तर समजा त्यांना थोडंसं वाईट वाटतं किंवा त्यांना वाटतं बा काय चाललं यांचं, पण वास्तविक पाहता बुद्ध वचन आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. एकदा असाच प्रसंग झाला, एक आई अत्यंत धार्मिक म्हणजे खूप धार्मिक आणि दोन मुलं होते त्यांना, नेहमी नित्यनेमाने म्हणजे विहार म्हणजे माणसाची श्रद्धा कशी बदलते बघा, म्हणजे बुद्धावरती श्रद्धा जे आपण ठेवतो तर काहीतरी अपेक्षा असली पाहिजे असं वाटते आपल्याला. म्हणजे बुद्धावर मी श्रद्धा ठेवत आहे मग माझी काहीतरी अपेक्षा असली पाहिजे आणि माझा अपेक्षा भंग नाही झाला पाहिजे. म्हणजे बुद्धावर तुमची श्रद्धा आहे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कोणतं संकट येणार नाही असं नाही आहे. बुद्धावर श्रद्धा जरी तुमची असेल तर तुमच्या जीवनामध्ये येणारे संकट तर येणारच आहे, कारण ते संकट तुमच्या वर्तमान काळातल्या कर्मावरती डिपेंड असतात किंवा तुमच्या पूर्वकर्मावरती ते संकट डिपेंड असतात आणि ते संकट येणार असतं. जर समजा तुम्ही वर्तमान काळामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कर्म करत असाल, पूर्वही तुमचे खूप चांगल्या प्रकारचे कर्म असतील तर तुमच्यावरती संकट येणार नाही, परंतु तुमचे कर्म जर वर्तमान काळामध्ये चांगले नसतील किंवा पूर्वकर्म चांगले नसतील तर संकट मात्र येणार असतं. आणि नित्यनियमाने त्या विहारामध्ये येत असत, भिक्षूंना भोजनदान देणे सर्व काही त्या करत, तर काय झालं की दोन मुलं त्यांचे अत्यंत चांगले तेही धार्मिक, परंतु बाहेर गेल्यानंतर म्हणजे प्रवासामध्ये ते गेले होते टू व्हीलरवरती, तर टू व्हीलरवरती प्रवास करत असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर म्हणजे योगायोगाने त्यांचा मुलगा मृत्यूला प्राप्त झाला. दुसरा मुलगा सुद्धा म्हणजे अत्यंत सिरियस होता, काही म्हणजे वारला काय काय माहीत नाही, परंतु त्या आईचा तो मोठा जो मुलगा आहे तर तो मृत्यूला प्राप्त झाला. आणि मग मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या घरी गेलो आम्ही, ते कार्यक्रम वगैरे सगळं केलं आणि त्यानंतर मग त्या मला बोलू लागल्या, भंतेजी काय फायदा आहे, काय फायदा आहे माझा विहारामध्ये येऊन, काय फायदा आहे माझा दान पुण्य करून, काय फायदा आहे माझा उपवासशील पालन करून. म्हणजे मी विहारामध्ये येत होते, मी दान पुण्य करत होते, मी शिलाचं पालन करत होते, माझा काय फायदा आहे, माझा काय फायदा झाला विहारामध्ये येऊन? मी म्हटलं आहे असं कसं म्हणतात, फायदा काय झाला? म्हणजे त्यांनी असं अपेक्षा व्यक्त केली किंवा मी विहारामध्ये येत असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट यायला नाही पाहिजे. पण असं कसं शक्य आहे? आता कदाचित असं होऊ शकते त्यांनी गाडी बरोबर चालवली नसेल, ऐक ना, तो जागरूक नसेल, सतर्क नसेल, समोर येणाऱ्या गाडीला त्यांनी पाहिलं नसेल किंवा पाठीमागून येणाऱ्या गाडीचा त्यांना अंदाज आला नसेल, काहीतरी असं होऊ शकते. आणि ॲक्सिडेंट होण्याचे कारण तेच असतं आपल्याला, एकतर आपण म्हणजे भरधाव वेगाने म्हणजे गाडी चालवतो त्यामुळे कधी कधी असं होतं की समोरच्याची पण चूक असते, मग आपल्याला ते कंट्रोल करता येत नाही असंही होऊ शकते. परंतु त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव उत्पन्न झाला की त्यांनी विहारामध्ये येणं बंद केलं. एक दिवस, दोन दिवस, एक महिना, दोन महिने, चांगलं दोन तीन वर्षापर्यंत त्या विहारामध्येच आल्या नाही, काय फायदा विहारामध्ये? म्हणजे असे याला श्रद्धा म्हणत नाही, याला अंधश्रद्धा म्हणतात. विहारामध्ये गेल्यानंतर माझं कल्याण झालं पाहिजे, विहारामध्ये गेल्यानंतर माझं कोणत्याही प्रकारचं माझ्या दुःख आलं नाही पाहिजे. ते तुम्ही चांगले कर्म केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होतो, पण तुमचे जर पूर्वकर्म तसे असतील तर त्याचे फळ सुद्धा तुम्हाला भोगावं लागतील. पण असं नाही आहे की आपल्या जीवनामध्ये एखादं बाह्य संकट आलं आणि बाह्य संकट आल्यानंतर या सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टीचा मी त्याग करतो कारण त्याचा मला कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही, असा जर विचार केला तर आपण मात्र अधिक अधोगतीकडे त्या ठिकाणी जाऊ शकतो, अधिक दुःखामध्ये आपण जाऊ शकतो. तसं जर असतं तर किसा गौतमी भगवंताकडे आली असती का? तसं जर असतं तर पटाचारा भगवंताकडे आली असती का? एक तसं जर असतं तानात पिंडक, राजा प्रसेनजीत, कितीतरी उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये म्हणजे पाहायला मिळतात की ज्यांच्या जीवनामध्ये असंख्य दुःख आलं परंतु ते लोक जेव्हा भगवंताकडे आले, भगवंताने त्याला उपदेश दिला आणि त्यांनी स्वतःच्या मनाचं परिवर्तन करून घेतलं तर ते लोक सुखी झाले. असा एखादा व्यक्ती भगवंताकडे आला का, भगवान मी फार सुखी आहे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही भगवान, आणि भगवान मला उपदेश करा, असं कोणी आलं का? नाही, असं कोणीच नाही आहे. किंवा कोणी आलं नाही असं कि
की भगवान मी खूप सुखी आहे आणि मला काहीतरी उपदेश करा। सुखी जर असेल तर उपदेश करण्याचा प्रश्नच कुठे येतो? दुखी मनुष्याला, कष्टी मनुष्याला भगवंताने उपदेश केला आणि सुखाच्या मार्गाला लावलेला। कारण मनुष्याच्या जीवनामध्ये छोटे छोटे दुःख, छोटे छोटे संकट, छोटे छोटे प्रसंग घडत असतात, त्या सर्व प्रकारच्या दुःखावरती दवा, त्या सर्व प्रकारच्या दुःखावरती उपाय केवळ बुद्धाचं तत्वज्ञान आहे। फक्त केवळ आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे। आपण समजून घेतलं, त्याचं चिंतन मनन केलं, त्याचं अनालिसिस जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर नक्कीच आपल्याला सुख प्राप्त होत असते आणि त्यामुळे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। लोकोत्तर अवस्था माझ्या जीवनामध्ये मला कशी प्राप्त होईल, मी सुखाच्या अवस्थेला कसं प्राप्त करू, यासाठी आपण खंबीर उभं राहिलं पाहिजे। आपल्या चित्ताला विचलित नाही होऊ दिलं पाहिजे। आपलं चित्त चंचल नसलं पाहिजे। चंचल चित्त असेल, आपलं चित्त विचलित असेल, ऐक ना, इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा असं जर डावाडोल आपलं चित्त असेल तर मग मात्र मनुष्याला सुख प्राप्त होत नाही। ऐक ना, लोक म्हणतात की दोन्ही थडीवर जर पाय दिला तर मनुष्य वाहून जाऊ शकतो। अगदी संसारामध्ये सुद्धा आपण जर वेगवेगळ्या मार्गाचं अनुसरण करत असेल, वेगवेगळ्या मार्गाने मला सुख प्राप्त होत असेल असा जर विचार करत असेल तर त्या मनुष्याला कधी सुख प्राप्त होऊ शकत नाही। आणि त्यामुळे बुद्ध, धम्म आणि संघ यावरती दृढ श्रद्धा आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केली पाहिजे आणि प्रतिष्ठित आपण राहिलं पाहिजे, असं खंबीर असलं पाहिजे। खंबीर जर आपण असेल, प्रतिष्ठित जर आपण असेल तर आपल्याला सुख प्राप्त होत असते। आणि त्यामुळे हा दुसरा कमळाचा गुण आपण घेतला पाहिजे की कमळ कोणत्या प्रकारचा आधार न ठेवता त्या पाण्यावरती अत्यंत खंबीरपणे उभं राहते, ताठ मानेने उभं राहते। अगदी तशाच प्रकारे आपण सुद्धा शीलरूपी, समाधीरूपी, प्रज्ञारूपी अशा प्रकारचं लोकोत्तर अवस्था आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे आणि त्या लोकोत्तर अवस्थेच्या आधाराने आपण या संसारामध्ये खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हा दुसरा गुण कमळाचा आपण स्वीकारला पाहिजे। त्यानंतर तिसरा गुण आहे, वारा आला की कमळाचे देठ हलू लागते। वारा आला की कमळाचे देठ हलू लागते। अगदी त्याचप्रमाणे या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की आपण जे हवा जरी आली असेल कमळाला, जसं आपण अगोदर विश्लेषण केल्या पद्धतीने, म्हणजे हवा जरी आली असेल तरी सुद्धा ते म्हणजे तुटत नाही। कमळ, कमळाचा जो देठ आहे, हवा जरी आली असेल तरी सुद्धा तो तुटत नाही, म्हणजे त्याला आवश्यकतेनुसार, आवश्यकतेनुसार तो तशा प्रकारचं झुकवतो। आवश्यकतेनुसार हवा जरी आली असेल तर आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी ते झुकत असतं। का झुकतं? कारण त्याचा पाया मजबूत आहे। ते जरी समजून घ्या, पाण्यावर जरी असेल तर त्याने स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी जो आपलं जाळं निर्माण केलं असतं तर ते जाळं मजबूत असतं आणि तेवढ्यापुरतं ते जाळं आपल्याला स्वतःला झुकवते सुद्धा आणि स्वतःला प्रतिष्ठित ठेवत असते। जसं आपण उदाहरण बघलं लव्हाळाचं, ऐक ना, लव्हाळ पाण्याच्या द्वारा त्या ठिकाणी झुकतं आणि पुन्हा ताटमानीनं उभं राहतं। अगदी मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा जे काही क्लेश असतात, या उत्पन्न होणाऱ्या क्लेशाला सुद्धा आपण पूर्णपणे असं नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। आपण जर क्लेश आपले पूर्णतः नष्ट करत असेल तर खऱ्या अर्थाने आपण तिसरा कमळाचा जो तिसरा गुण आहे त्याचा अंगीकार आपण करू शकतो। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे क्लेश उत्पन्न होत असतात, अनेक प्रकारचे विकार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात आणि त्या क्लेशाला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे आपण अनेक प्रकारचे कुशल कर्म पाहू शकतो, दुसऱ्यामध्ये असणारे जर दोष एखादा मनुष्य म्हणजे जीवन जगत असताना ज्याला स्वतःला असं वाटतं की माझं जीवन परिवर्तनशील झालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, तर भगवंत असे म्हणतात की एखाद्या मनुष्यामध्ये जर आपल्याला दोष दिसत असेल, एखाद्या मनुष्यामध्ये तसे दुसऱ्याचे दोष आपल्याला असंख्य दिसतच असतात, पण एखाद्या मनुष्याला जर असं वाटत असेल की या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचा दोष आहे तर त्याने असा विचार करावा की त्या व्यक्तीमध्ये हा दोष आहे, तो दोष जर माझ्यामध्ये असेल तर मी तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण तो दोष जर मी नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला माझ्या जीवनामध्ये माझे दोष नष्ट करण्याचा एक
प्रेरणा एक संकल्प निर्माण होऊ शकतो, म्हणजे इतरांकडून सुद्धा मनुष्य खूप काही शिकू शकतो। इतरांकडून सुद्धा मनुष्याला खूप काही शिकण्यासारखं असतं। केवळ प्रज्ञा आपली आपण जागरूक ठेवली पाहिजे, केवळ स्मृती आपण आपली जागरूक ठेवली पाहिजे। आणि भगवंत असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगले गुण असतात, दोष सुद्धा असतात, परंतु चांगले गुण सुद्धा मनुष्यामध्ये असतात। जर जे चांगले गुण आपल्या हिताचे आहे, आपल्या सुखाचे आहे, आपल्या कल्याणाचे आहे, तर त्या चांगल्या गुणाचा आपण स्वीकार केला पाहिजे। आणि ते स्वीकार करण्याची जी आपली प्रवृत्ती आहे, तर स्वीकार करण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे। जेव्हा जिथे ऐकायचं आहे ऐकलं तिथे आपण ऐकून घेतलं पाहिजे, जिथं बोलायचं आहे तिथे आपण बोललं पाहिजे। कारण ऐकून सुद्धा आपण ज्ञानाला प्राप्त करू शकतो, ऐकून घेण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे। ज्ञानी व्यक्तींचं एक लक्षण आहे, ज्ञानी व्यक्तींचं एक लक्षण आहे, कारण तो ऐकून घेत असतो, ऐकून घेतल्यामुळे त्याची प्रज्ञा ही विकसित होत असते। आणि आपण ऐकवलं सुद्धा पाहिजे, जर आपल्याकडे काही चांगलं ज्ञान असेल, आपल्याकडे जर काही चांगल्या गोष्टी असतील, तर ते इतरांना सुद्धा आपण शेअर केल्या पाहिजे, इतरांना सुद्धा आपण त्या सांगितल्या पाहिजे। कारण अशा प्रकारची देवाणघेवाण, म्हणजे चांगल्या प्रकारच्या सद्गुणाची देवाणघेवाण, चांगल्या प्रकारच्या विचारांची देवाणघेवाण जर आपण करत असेल, तर ते आपल्याही सुखाचं असतं आणि इतरांच्या सुद्धा सुखाचं असतं। म्हणजे ज्यांच्यासोबत आपण संवाद साधतोय किंवा ज्यांच्यासोबत आपण चर्चा करतो, जसं 8 प्रकारचे आपण लोक बघितले की ज्यांच्यासोबत आपण कधीही चर्चा करू नये, म्हणजे चांगल्या व्यक्तींसोबत चांगल्या प्रकार चर्चा आपण नक्कीच करू शकतो। आणि त्यामुळे कमळाचे जे 3 गुण आहे, या 3 गुणाचा आपण स्वीकार केला पाहिजे। पहिला गुण कमळाचा आहे की चिखलामध्ये राहून सुद्धा तो चिखलाचा लवले सुद्धा, पाण्याचा एक दवबिंदू सुद्धा आपल्यावरती धारण करत नाही, हा पहिला गुण कमळाचा आहे। दुसरा गुण, तो पाण्यामध्ये राहतो, कुठल्याही प्रकारचा आधार नसतो, परंतु त्याचा देठ हा सरळ राहतो, कारण तो पाण्यामध्ये स्वतःला प्रतिष्ठापित करत असतो। आणि तिसरा गुण, किती हवा आली असेल, वादळ आलं असेल, तरी सुद्धा त्या ठिकाणी ते मोडून जात नाही, कारण तो स्वतःला तशा प्रकारे झुकवतो। म्हणजे या संसारामध्ये अशा प्रकारच्या गुणाच्या द्वारा आपण सुद्धा सर्व प्रकारच्या क्लेशांना नष्ट केलं पाहिजे, दुःखाला नष्ट केलं पाहिजे। आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारा राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा असेल, अहमपणा असेल, गर्व असेल, या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट केलं पाहिजे। आणि या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी आपण स्वतःच्या मनाला बुद्ध धम्म संघाच्या श्रद्धेमध्ये प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण आपण जर स्वतःला 3 रत्नांच्या प्रति प्रतिष्ठापित करत असेल, तर उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो। हा तथागतांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपदेश आहे। या उपदेशाला आपण धारण करावे आणि आपल्या मानवी जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा। एवढीच मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ।